आणि या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सुमेद साळवे. सुमेद, काही वेळातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत जी होती आरक्षणासंदर्भातली महत्वाची बैठक जी होती 2 वाजता होणार आहे, त्या बैठकी संदर्भातले काय ताजे अपडेट आहेत? आपण पाहायला गेलं तर जे आंदोलनकर्ते आहेत चोंडीमध्ये गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि ह्याच अनुषंगानं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांना थेट आता कुठेतरी धनगर आरक्षणाच्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक जी आहे ती धनगर समाजाची बोलवायचं आपल्याला पाहायला मिळते. दुपारी 2 वाजता अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत आणि विशेष करून गोपीचंद पडळकर यांना रात्रीपर्यंत निमंत्रण नव्हतं, त्यांना देखील आता या बैठकीचं निमंत्रण आलेलं आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर धनगर समाजाचे नेते मानले जाते आणि भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष म्हणून जे रासपाचे नेते आहेत महादेव जानकर यांना देखील निमंत्रण आलेलं नाही, त्यांना डावलल्याचं कुठेतरी पाहायला मिळते. वाराणसीमध्ये त्यांची सभा देखील आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आता धनगर आरक्षणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुठेतरी तोडगा काढण्यासाठी आता थेट बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीला विविध धनगर समाजाचे नेते उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर विविध विभागातील जे संपूर्ण सचिव आहेत हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि विशेष करून या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत. आणि या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाला जे ST कन्वर्ट करा, गेल्या 11 वर्षापासून ही मागणी सातत्यानं जोर धरू लागलेली आहे आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस 2014 निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी एक धनगर समाजाला आव्हान दिलं होतं, आश्वासन दिलं होतं की मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होईन त्यावेळेस मी धनगर आरक्षण जे ST कन्वर्ट करेन. मात्र उपमुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी 2014 ते 2019 5 वर्ष कार्यकाळ केला, अद्यापही धनगर समाजाच्या संदर्भात कुठेही तोडगा निघालेला नाही. आज उपमुख्यमंत्री ते त्या पदावर बसलेले आहेत, या संदर्भात देखील तोडगा अद्यापही निघालेला नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 10 महिन्यांपासून सध्या कार्यकाळ करत आणि या अनुषंगानं सध्या त्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये आता कशा प्रकारे तोडगा काढता येईल हे पाऊल जे आहे ते मध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं गेलं 2 दिवसापासून परळकरांच्या वक्तव्यानं सगळीकडेच नाराजीचा सूर जो येतो यावेळी पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्या दरम्यान आता अजित पवार आणि पडळकर जे आहेत ते बैठकीसाठी दोघे एकत्र येणार आहेत. खरं तर आज हा सामना जो येतो होणार आहे नेमकं काय? नक्कीच रुबीना, पाहायला गेलं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून एका प्रतिनिधी गोपीचंद पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीला बाईट देताच म्हणाले होते की मी अजितदादा पवार यांच्या कामावर कुठेही विश्वास ठेवत नाही आणि आज याच धनगर आरक्षणाच्या संदर्भात आज ते सामने येणार आहेत. मात्र गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्र दिलं होतं अजित पवार यांना धनगर आरक्षणाच्या संदर्भात बैठक लावा असं पत्र दिलं होतं. आज थेट दोघेही आमने-सामने येणार आहेत. कुठेतरी विचारण जे धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ किंवा धनगर आरक्षणाला कुठेतरी तोडगा काढण्यासाठी जर हे दोन नेते आमने-सामने आले तर यांच्यामध्ये बाचाबाजी होऊ शकते. त्याचबरोबर नाराजीचा सूट जो आहे तो अजित पवारांचा आपल्याला पाहायला मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. आणि एकत्रित पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात अजित पवार जो गट आहे तो आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आज दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवार वर्सेस गोपीचंद पडळकर असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रुबीना बरं, सुमेद खूप खूप धन्यवाद. मात्र या बैठकीचे ताजे अपडेट जे आहेत ते वेळोवेळी मी तुमच्याकडून घेत राहणार आहे. तुर्तास आपण पाहतो की 2 वाजता ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे.